एमएसआरटीसी ते जे आता विद्यार्थ्यांना सांगितलं होतं तुमचं एसटी महामंडळ आपण त्याला याच्या ओळखतो हा पूर्ण नाव पण त्याचा काय तर एमएसआरटीसी मध्ये तुम्हाला दोन प्रकार आहेत एक आहे महामंडळ आणि एक आहे टोटली प्रायव्हेट सेक्टर महामंडळ ते काय गव्हर्नमेंटचं नाही आता ते एमएससीबी आणि एसटी वर्कशॉप एसटी महामंडळ पूर्वी होतं ते गव्हर्नमेंट म्हणायचे आता ते प्रायव्हेट मध्ये गेले आता माहित आहे का महावितरण नाही महावितरण नाही एमएससीबी मध्ये तीन आहेत पारेशन जनरेशन त्यानंतर तुमचं महावितरण आणि आणखीन एक कोणतं ट्रान्समिशन सेक्रेटरी आहे तीन जे तुमचे तीन पैकी दोन गेलेले एकच आहे कारण तिथे एका ठिकाणी माझं दोन इंजिनियर बऱ्यापैकी तर तुमचं आता हे एमएसआरटीसी जे आहे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत त्या दोन प्रकारामध्ये तुम्हाला काय एसटी महामंडळ जे आता तुम्ही आपलं पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त वर्कशॉपला जागा निघतात आपल्या परभणीचा विचार करतात तर एसटी महामंडळमध्ये परभणी मोटर मेकॅनिकला 11 जागा आहेत डिझेल मेकॅनिकला 4 जागा आहेत फक्त आपल्या इथं बरं का परभणी जिल्ह्याचं परभणी कलाकडचं जे आहे तिथं पण त्याच्यामध्ये डिझेल मेकॅनिकच्या जागा ते भरत नाहीत मोटर मेकॅनिकच्या जागा भरतात मोटरचे आय थिंक तिथं काहीतरी 7-7 जण आहेत गेल्या वर्षीचे त्यातले परभणीतले 4 जण आहेत ओके मुलींमध्ये 1 जण होतं आणि मुलांमध्ये 5 जण माहिती आहेत मला असले यातलं मेट्रो सिटी मध्ये जर तुम्ही गेलात तर पुण्याचं उदाहरण जर दिलं तर पीएमपीएल ज्या लोकल बस आहेत ना तिथल्या त्याचं वेगळं सेक्टर आहे आणि ज्या लॉंग रूटच्या एसटी महामंडळ जे म्हणतो आपण त्याचं वेगळं सेक्टर आहे दोघांचे डेपो वेगवेगळे आहेत ते एक गोष्ट लक्षात घ्या तर हे जे सेक्टर आहे ते प्रायव्हेट आहे टोटली इथं सुद्धा 8-9 मुलं आपले आहेत तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक आहे की बाबा तुम्ही कम्प्लिशन झाल्यानंतर जर तिथली परमानंट भरती निघली तर तुमचा जो काही मेरिट तिथं लावला जाईल तो मेरिट बाकीच्या मुलांपेक्षा वेगळा आहे कारण का तुम्हाला तिथं रिझर्वेशन त्यांनी ठेवलेलं आहे ओके पण प्रायव्हेट असल्यामुळे टोटली तुम्हाला इतर कोणतीही फॅसिलिटी तिथं भेटत नाही तुम्ही न्यूजपेपर वाचता का नाही मला माहित नाही पण माझ्या त्याच्या मुलासोबत झालेला किस्सा आहे एसटी खाली काम करत असताना त्या पर्टिक्युलर दुसऱ्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे ती पूर्ण बस त्याच्या अंगावरती पडली होती चारी चाक लावते तिला जॅक लावलेली होती जॅक सटकली होती त्या विद्यार्थ्याला कम्पेन्सेशन म्हणून फक्त आणि फक्त दवाखान्याचा खर्च त्यांनी दिलाय ना जॉब दिलाय ना इतर कोणतं तेही पॉलिटिकल प्रेशर आणल्यानंतर दवाखान्याचा खर्च दिलाय टोटली प्रायव्हेट आहे जर तुम्ही गव्हर्नमेंटला असला असता तर तुम्हाला तिथं म्हणजे काही ना काहीतरी ते देतात जॉब शक्यतो ते जॉब देतात ऑपॉर्च्युनिटी राहते